निश्चित प्रकारे पुन्हा संख्या वाढलेली आहे. 15 संख्या वाढली असल्यामुळे 89 ही संख्या या मितीला झालेली आहे आणि जवळजवळ काल 74 होती, आज 89 झालेत. याचा अर्थ साधारणपणे 14 लोक हे मुंबईमध्ये वाढलेत आणि 1 पुण्यामध्ये वाढला. यामध्ये जर विगतवारी करायली जाल तर 8 लोकांना कॉन्टॅक्ट हिस्ट्री आहे. कॉन्टॅक्टचा अर्थ कम्युनिटी स्प्रेड नाही, मी पुन्हा पुन्हा स्पष्ट करू इच्छितो. कॉन्टॅक्टचा अर्थ फक्त जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स असतात घरातले त्यांनाच तो संसर्ग झालेला असतो. त्यामुळं 8 लोक कॉन्टॅक्ट हिस्ट्रीचे आहेत आणि साधारण 6 लोक हे ट्रॅव्हल हिस्ट्रीचे आहेत, म्हणजे त्यांना बाहेरून येऊन बाहेरूनच ते आलेत आणि त्यांना ते आता पॉझिटिव्ह आढळलेत अशा स्वरूपाने आहे. त्यामुळे कुठेही तो कम्युनिटीमध्ये स्प्रेड झालेला नाही हे मला मुख्यतः या निमित्ताने सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर आजच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा विषय मी पुन्हा मुंबईकरांना खास करून सांगेल, कारण आज सकाळपासून मुंबईकरांचं फार जास्त मीडियाचे सुद्धा फोन्स येत आहेत, सगळीकडून फोन्स येत आहेत की खूप जास्त प्रमाणात लोक बाहेर पडत आहेत. परंतु त्या अनुषंगाने मी ताबडतोबीनं कमिशनर मुंबईला पोलीस कमिशनरला सुद्धा बोललो, आत्ताच त्यांना बोललो आणि त्यांना विनंती केलेली आहे की रोडवरची जी गर्दी आहे 144 जमावबंदी ही लागू आहे. संबंध महाराष्ट्रातील शहरी भागांसाठी, मग ती नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, सगळीकडे ही लागू आहे. त्यामुळे गर्दी 5 जास्त ठिकाणी लोक करू नये अशी पुन्हा वारंवार विनंती आणि सूचना या ठिकाणी केली जाते. मी जनतेला सुद्धा एवढंच सांगू इच्छितो, कुठल्याही परिस्थितीत ते होऊ देऊ नका. त्याचं कारण पोलीस कारवाई होऊ शकेल आणि अन्यथा उगीच्या उगीच मग त्यामध्ये आपल्याला त्याशिवाय दुसरा पर्याय राहू शकणार नाही आहे. त्यामुळे जरूर त्यातला बॅलेन्सही ठेवावा लागतो, कारण कालपासून सुरू झाल्यामुळं काही ज्या ड्रग्जचे जे केमिस्ट असतात, हॉस्पिटलचे डॉक्टर्स असतात, ते सुद्धा खाजगी त्यांच्या गाड्यांमध्ये निघालेले असतील तर त्यांची थोडीफार गर्दी होणं साहजिक आहे. परंतु एक बॅलेन्स ठेवत पोलीस आणि प्रशासनाचे जे अन्य विभाग आहेत ते त्या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यामुळं पॅनिकी होण्याचं कारण नाही आहे. मी एक जबाबदारीने हेही सांगेल की एकीकडे ही जरी संख्या वाढत असेल तरी आता जे लोक 9 ॲडमिट आहेत त्यांना पूर्वीचा प्रोटोकॉल 7 नंतर स्वॅब टेस्ट घेऊन करावा असा होता, आता 14 नंतर स्वॅब टेस्ट घेऊन करावा असा असल्यामुळे खऱ्या अर्थाने आता उद्यापासून जे काही लोक पहिले ॲडमिट होते त्यांचा आज स्वॅब टेस्ट घेतले जात आहेत. 2 स्वॅब टेस्टमध्ये बरेचसे लोक त्या ठिकाणी जर निगेटिव्ह जे येतील त्यांनासुद्धा डिस्चार्ज करण्याची किंवा त्यांना आयसोलेशनमध्येच का होत नाही पण क्लोज क्वारंटाईनमध्ये मॉनिटरिंगमध्ये ठेवण्याची त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. त्यामुळं हा पुन्हा पुन्हा मी एक सांगेल की बाबा या हा आजार बरा होतोच. आजही जे 89 पेशंट्स आहेत त्या 89 पेशंट्सपैकी 1 पुण्याचा आणि 1 मुंबईचा, हे 2 ICU आहेत, बाकी सर्वजण अत्यंत नॉर्मल आहेत. बऱ्याचशा लोकांना तर अजिबात सिम्पटम्स नाही आहेत, त्यांना कुठलंही लक्षणं नाही आहेत. तर या सगळ्या गोष्टी मला वाटतं की इन जनरल माहिती लोकांना व्हावी यासाठी मी मुद्दाम सांगितलेली आहे. मी पुन्हा एकच सांगेल की घरी राहून आपण सुरक्षित अंतर ठेवणे, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणे आणि संपूर्ण सरकारचे ज्या काही सूचना आहेत त्याची अंमल करणे, सहकार्य करणे हीच आजची महत्त्वाची गरज मला वाटते. वडीलधारी मंडळी, लहान मुलं यांची सुरक्षा ही प्रथम जबाबदारी आहे. जे आजारी आहेत, जे अधिक जास्त ज्यांना मेडिकल हिस्ट्री, ज्याला डायबिटीज, क्रॉनिक काय म्हणायचं, त्या हायपरटेन्शन असेल किंवा हार्टच्या आणि अन्य काही बिमारी असतील की ज्याच्यामुळे इम्युनिटी कमी झालेली असेल, तर त्या लोकांनी अधिक जास्त त्यांची काळजी घेण्याची गरज निश्चित प्रकारे असते आणि त्यांनी तर अजिबातच बाहेर जाऊ नये आणि त्यांनी स्वतःला अत्यंत सुरक्षित ठेवावं अशी सुद्धा मी या निमित्ताने सूचना करेल.
घाबरून जाण्याची परिस्थिती नक्कीच नाही आहे, परंतु आपल्याला काळजी मात्र पूर्ण घ्यायची आहे आणि ज्या सूचना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या ज्या ॲडवायझरीज आहेत त्याच्या आणि राज्य शासनाच्या ज्या आपण कळवलेल्या आहेत त्या संदर्भात पालन करावं अशी विनंती आहे. त्यांचे रिपोर्ट पहिल्या निगेटिव्ह आले, मग नंतर त्यांना शिफ्ट केलं, पण नंतर परत पॉझिटिव्ह आले होते, काय सांगतो नक्की हा मृत्यू कशामुळे म्हणायचा, कोरोनामुळे म्हणायचा की प्रीमॉर्बिड डिसीज? या ठिकाणी मी एकच सांगेल की मी माझे प्रधान सचिव जे आहेत डिपार्टमेंटचे डॉक्टर व्यास त्यांना मी फोनवर बोललो, त्यांचा मला SMS पण आला आहे, त्यांचा मृत्यू झाला हे नक्की आहे आणि ते फिलिपिन्सचे नागरिक होते, त्यांना कस्तुरबामध्ये ॲडमिट केलं होतं, नंतर मग मला वाटतं रिलायन्समध्ये नंतर ॲडमिट करण्यात आलं, परंतु त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला आहे. त्यांचे डिटेल्स म्हणजे मॉबिडिटीच्या संदर्भातले सुद्धा ज्या काही गोष्टी असतील की त्यांनासुद्धा मेडिकल हिस्ट्री पूर्वीची काय आहे आणि खऱ्या अर्थाने काय कारणांनी हे होऊ शकलं या सगळ्या बाबतीतले डिटेल्स आपण निश्चित प्रकारे कळवू. सर आता तुम्ही लोकांना जसं आपण सांगत आहोत की बॉर्डर बंद करण्याचा निर्णय अखेरीस सरकारने घेतलाय का दोन, आणि जेव्हा तुम्ही सांगते की आपण आपण फक्त जमावबंदी केली असूनही आज ट्रॅफिक झालाय, तर संचारबंदी सरकार करणार का, कठोर पावलं उचलणार? सर्वात पहिलं तर मी हे सांगेल की आता आमचा सर्व जोर जो राहील किंवा लक्ष जे राहील ते दोन गोष्टींवर राहील, की टेस्टिंग फॅसिलिटीज वाढवायच्यात. तर आज नक्कीच BJ चालू आहे आणि एकूण 6-3 पूर्वी होते, आता 6 चालू आहेत सध्या. 6 जरी सुरू असतील तरी ते ऑप्टिमम कॅपॅसिटीनी ते चालावेत याच्यावर आमचं दररोज लक्ष आहे की पूर्ण क्षमतेने ते चालले पाहिजे, राऊंड द क्लॉक 24 hours 7/24 ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीनं ते चालावेत याकडं पण लक्ष आहे. आणि प्रत्येक मेडिकल कॉलेजला अटॅच असलेले जे हॉस्पिटल्स आहेत त्या सर्व ठिकाणी आपण त्या ठिकाणी टेस्टिंग हे वाढवतो आहोत, टेस्टिंग लॅब्स वाढवतो आहोत. आणि म्हणून 27 तारखेपासून मी आत्ताच PCला सुरू करण्यापूर्वी मेडिकल कॉलेजेसचे जे डायरेक्टर आहेत डॉक्टर लहाणे त्यांच्याशी बोललो. डॉक्टर लहाणेंनी मला सांगितलं की 27 पासून आपल्या प्रत्येक मेडिकल कॉलेजेसमध्ये लॅब सेटअप होतीये आणि तिथून मग आपल्याला लॅब टेस्टिंग फॅसिलिटीज सुरू होतील, हेही मला सांगायचं आहे, जेणेकरून गव्हर्मेंटच्या मोठ्या पद्धतीनं टेस्टिंग फॅसिलिटीज होत आहेत, त्याचबरोबर प्रायव्हेटला सुद्धा टेस्टिंग लॅब्स टेस्टिंग फॅसिलिटीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र शासन घेत आहे आणि त्यामुळे ते वेगळी टेस्टिंग फॅसिलिटीज पण उपलब्ध असणार आहे. नंबर 2, हे नक्कीच आहे की संसर्ग टाळण्यासाठी आपण काही बॉर्डर्स जिथे आपल्याला धोका वाटतो अशा काही बॉर्डर्स नक्कीच आपण सील करत आहोत, तो अभ्यास करून राज्य शासनाच्या वतीनं ठरवण्यात येत आहे आणि त्या पद्धतीच्या पोलीस लोकांना पोलीस डिपार्टमेंटला सूचना देण्यात येत आहेत. मग ज्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आत्ता गोवा बॉर्डर नक्कीच सील केलेली आहे, अन्य बॉर्डर्सच्या संदर्भातसुद्धा तपासून अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जात आहे. सर मोदीजींनी म्हटलेलं आहे की राज्य सरकारने आता नियमांचं अंमलबजावणी जी आहे ती करावी आणि चिंता व्यक्त केलेली आहे, लोक जे आहेत की जमावबंदी निर्देश किंवा आदेश जे आहेत ते पाळताना दिसत नाही. मला पुन्हा एकच सांगायचं आहे की जनतेनी जमावबंदीचा जो ऑर्डर्स झालेल्या आहेत डिस्ट्रिक्ट कलेक्टर्सकडून आणि महानगरपालिकेच्या एरियात कमिशनर्सकडून, तर त्याचा तंतोतंत पालन करावं आणि कुठल्याही परिस्थितीत जनतेच्या हितासाठी सर्वांच्या सार्वजनिक आरोग्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल, अन्यथा दुर्दैवानी का होत नाही पण कारवाई करावी लागेल.